मुंबईसह 13 मतदारसंघात उद्या मतदान यंत्रणा सज्ज, अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला, प्रशासनाकडूनही जय्यत तयारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंब्र्यातल्या शिवसेनेच्या शाखेला भेट, मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेट दिल्यानं चर्चांना उधाण, तर मुंब्र्याच्या विकासासाठी कटिबद्ध, शिंदेंची ग्वाही. 2004 मुख्यमंत्रीपद न घेण्याचा निर्णय विचारपूर्वक, अजित पवार नौखे होते, एका मुलाखतीत शरद पवारांचं स्पष्टीकरण, तर 2004 पासूनच पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचंही विधान. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला अजित पवारांचा विरोध होता, संजय राऊतांचा दावा, शिंदे सीएम नको तसं तटकरे, अजित पवार आणि वळसेंनी सांगितलं, तर राऊतांवर नितेश राणे आणि संजय शिरसाटांचा हल्लाबोल. भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, मतदानाच्या पार्श्वभूमीवर तावडेंची भेट झाल्याची माहिती. मोहिनी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी, सकाळपासूनच विठुरायाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमली. राज्यात मराठवाड्यासह विदर्भात भीषण पाणी टंचाई, जायकवाडी धरणात केवळ 6% पाणीसाठा शिल्लक, तर राज्यातल्या अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. मान्सून अंदमानात दाखल, 21 मे पासून केरळ तामिळनाडू राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, तर 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज.